बर्लिन प्रोडक्शन, ते तुम्ही म्हटलं, तुला म्हटलं होतं वाचा, हां तुम्हाला म्हटलं होतं वाचा, मी काही शिकवणार नाही. वाचले वाचले का, समजले का? हां वाचलंच नाही, जाऊ द्या वाचा, नाही समजलं तर मग नंतर सांगेल, चॅप्टर संपल्यानंतर मी ते घेईल हां, आणि समजलं तर वाचा मग. हां आता पुढचा पॉईंट आहे पा, मायक्रोबिन सिवेज ट्रीटमेंट. आवाज म्हणतो बघ का, मायक्रोबिन सिवेज ट्रीटमेंट. आता सिवेज म्हणजे काय, कोणतं वॉटर? सिवेज वॉटर म्हणजे कोणतं वॉटर? गटारीचं पाणी. येते लक्षात, सिवेज म्हटलं मग ते जे सिवेज वॉटर आहे ते कशामध्ये तरी आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये असेल, कशा तरी सोर्समध्ये आपल्याला ते पाणी टाकायचं असेल तर ते डायरेक्ट टाकता येईल का पाणी, गटारीतलं पाणी हां टाकता येईल का समुद्राच्या पाण्यामध्ये, आपल्याला ते डिस्चार्ज करता येईल का? करता येणार नाही, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतात, अनेक ॲनिमल त्यामध्ये असतात, ते काय होईल याच्यामुळं, याच्यामध्ये या सिवेज वॉटरमध्ये अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये बॅक्टेरिया हां हे असतात चांगलं त्यामध्ये, आणि हेच पाणी जर आपण समुद्राच्या पाण्यामध्ये जर सोडलं तर त्यावरती जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, ते ॲनिमल असतील, ते काय होतील, मरून जातील. आणि त्यामुळं हे पाणी अगोदर वापरायचे, अगोदर हे पाणी काय केलं पाहिजे, ट्रीट केलं पाहिजे, म्हणजे क्लीन केलं पाहिजे. येते लक्षात? हां मग त्याला म्हणायचं सिवेज, म्हणजे त्या कोणत्या पण वॉटर बॉडीमध्ये डिस्चार्ज करण्याच्या अगोदर हे जे सिवेज वॉटर आहे ते क्लीन केलं पाहिजे, तरच त्यामध्ये ते डिस्चार्ज करता येईल. ते लक्षात, तर मायक्रोबिन सिवेज ट्रीटमेंट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून यामध्ये सिवेज ट्रीटमेंट पा. समजलं सिवेज वॉटर म्हणजे कोणतं? हां त्यामध्ये पाहता सिवेज इज द मॅटर कॅरीड ऑफ इन ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे काय? गटार. हां त्यामध्ये सिवेज इज द मॅटर कॅरीड ऑफ इन ड्रेनेज म्हणजे त्या सिवेज वॉटरमध्ये, सिवेज म्हणजे काय आहे त्यामध्ये अनेक काय असतात, त्या गटारीचे जे पाणी आहे त्यामध्ये अनेक ऑर्गॅनिक मॅटर असतील, त्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रोब असतील, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, नंतर प्रोटोझोन्स असतील, नेमॅटोड असतील, नंतर मायफंजाय असतील, एवढे त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये. नंतर पा, इट इज अ म्युनिसिपल वेस्ट कंटेनिंग ह्युमन एक्सक्रिटा. त्यामध्ये काय कसलं कसलं पाणी असतं पा, त्या गटारी म्हटलं त्यामध्ये ह्युमन एक्सक्रिटा, नंतर हाऊस होल्ड वेस्ट म्हणजे आपल्या किचनमधलं पाणी, हां आपलं भांडी घासणे असेल, त्यामध्ये कपडे धुण्याचं असेल, ते पाणी पण गटारीत सोडलं जातं पा. नंतर ह्युमन होल्ड वेस्ट असेल, नंतर डिझॉल्व ऑर्गॅनिक मॅटर अँड इव्हन पॅथोजेनिक मायक्रो. आणि अजून कोणतं कोणतं पाणी त्यामध्ये सोडलं जातं? हॉस्पिटलमधलं पण पाणी त्यामध्ये ड्रेनेजमध्ये सोडलं जातं पा. असे आपण त्या सिटीमध्ये शहरामध्ये जर पाहिलं तर असे मोठमोठे ड्रेनेज असतात पा, मोठमोठे पाईप असतात आणि त्याने ते पाणी येतं पा. मग हॉस्पिटलमधलं जे पाणी आहे ते सिवेज असेल वॉटर, ते कसं असेल? कारण हॉस्पिटलमध्ये काय असतात, हां पेशंट असतात, हां त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, आजार असतात, आणि मग त्या पाण्यामध्ये काय काय असेल पा, लक्षात, पॅथोजेनिक असते, पॅथोजेन्स असतील म्हणजे रोग निर्माण करणारे, त्यामध्ये रोगजंतू असतात. आणि असं सगळं जे पाणी आहे ते ड्रेनेजमध्ये त्यामध्ये टाकलं जातं पा. मग त्यामध्ये जे पॅथोजेनिक मायक्रोब आहे त्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोन्स, नेमेटोड, मायक्रोफंजाय, एवढं त्या पॅथोजेनिक मायक्रोब म्हणजे कोणतं पाणी, हॉस्पिटलमधलं पाणी, त्यामध्ये एवढे पॅथोजेनिक मायक्रोब असतात पा. ते लक्षात, आपल्या किचनमधले काही एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या मानाने ते कमी असतात, त्या कारण पाणी कसं आहे फक्त आपल्या किचनमधलं आणि आपल्या कपडे धुण्याचं पाणी आहे पा, हे सगळं त्यामध्ये ड्रेनेजमध्ये टाकलं जातं पा. नंतर पा, इट आल्सो इन्क्लूड, त्यामध्ये कोणकोणतं वॉटर असते पा, इट आल्सो इन्क्लूड डिस्चार्ज वॉटर. इट आल्सो इन्क्लूड डिस्चार्ज वॉटर फॉर हॉस्पिटल वेस्ट. हॉस्पिटल वेस्ट असेल, नंतर स्लॉटर हाऊस वेस्ट असेल पा. म्हणजे स्लॉटर हाऊस वेस्ट म्हणजे काय, ज्या ठिकाणी बकरी असेल किंवा कोंबडी असेल त्यामध्ये ते मटर किंवा चिकन ज्या ठिकाणी कट केलं जातं ना, त्यांनी ते म्हटलं आहे स्लॉटर हाऊस वेस्ट त्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी त्याला. नंतर ॲनिमल डंप म्हणजे आपलं शेण असेल, ॲनिमलचं. नंतर
डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट यामध्ये सीवेज मध्ये कोणतं कोणतं वॉटर त्यांनी सांगितलंय पा, समजते त्यामध्ये काय काय सांगितलंय, त्यामध्ये डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट, इंडस्ट्रियल जे वॉटर आहे त्यामध्ये वेस्टमध्ये इंडस्ट्रियल लेवलला पण येत असतं पा, मग इंडस्ट्रियल लेवलला जे सीवेज वॉटर असेल त्यामध्ये काय काय असेल, कंटेंट टॉक्सिक डिझॉल्व ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल्स असतील पाय, कोणत्या वॉटरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्रीच्या वॉटरमध्ये, आ लक्षात, त्यामध्ये टॅनरी आहे पा, टॅनरी म्हणजे काय, टॅनिंग इंडस्ट्री आहे पा, ज्या ठिकाणी लेदर तयार केलं जातं ना त्याला म्हणायचं टॅनिंग इंडस्ट्री असं म्हणतात, आणि त्या ठिकाणी जे पाणी, ते पाणी जे काढलं जातं ते पाणी म्हणजे कोणतं आहे, सीवेज वॉटर आहे पा. नंतर फार्मास्युटिकल वेस्ट म्हणजे मेडिसिनचे जे असतात त्यामध्ये सुद्धा, अँड ऑल्सो ॲड टू सीवेज, एवढं सगळ्यांचं म्हणजे काय आहे हे ॲड टू सीवेज, सगळं कशामध्ये कशामध्ये येतं, हे सीवेजमध्ये येतं पा, समजलं कसलं कसलं वॉटर आहे त्याच्यामध्ये, त्यांनी सांगितलं सीवेज म्हणजे कळलं काय, हां थोडक्यात गटरीचं पाणी, आणि हे जे सीवेज वॉटर आहे ते कशाच्या वॉटर बॉडीमध्ये आपल्याला डिस्चार्ज करायचं असेल ते अगोदर काय केलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे, त्याला योग्य असं ट्रीटमेंट देऊन, त्याला योग्य असं ट्रीट करून, त्यामध्ये ते क्लीन करून मगच ते वॉटर बॉडीमध्ये सोडलं जातं पा, येतं लक्षात, मग त्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं फक्त कोणकोणते त्यामध्ये सीवेज येतात पा, मग त्यामध्ये म्युनिसिपल वेस्ट असेल, मग त्यामध्ये ह्युमन एक्सक्रीट असेल, नंतर हाऊस होल्ड आपले वेस्ट असेल, डिझॉल्व ऑर्गॅनिक मॅटर असेल, पॅथोजेनिक मायक्रोब असेल, म्हणजे आपल्या घरामधलं पाणी, हॉस्पिटलमधलं पाणी, हे सगळं कसलं काय आहे, हे सीवेज वॉटर आहे पा, आणि हॉस्पिटलमधलं जे वॉटर आहे त्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रोब असतात, त्यामध्ये व्हायरसेस असतात, नंतर बॅक्टेरिया असतात, निमॅटोड असतात, फंजाय असतात, हां, नंतर इट ऑल्सो इन्क्लूड डिस्चार्ज वॉटर फॉर डिस्चार्ज, त्यामध्ये हॉस्पिटल वेस्ट असेल, नंतर स्लॉटर हाऊस वेस्ट असेल, ॲनिमल डंक असेल, एवढ्याचं या वॉटरचा समावेश या सीवेजमध्ये केला जातो पा. नंतर इंडस्ट्रियल वेस्ट पण आहे त्याच्यामध्ये, मात्र इंडस्ट्रियल वेस्टमध्ये त्यामध्ये काय असतात, टॉक्सिक सबस्टन्सेस असतात, त्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल असतात, नंतर कोणती इंडस्ट्री आहे, टॅनिंग इंडस्ट्री आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते जे लेदर प्रोडक्शन आहे त्यामध्ये जे पाणी त्यामध्ये म्हणजे राहिलं जे प्रॉडक्ट तयार केलं का त्यापासून जो कचरा राहतो तो कचरा म्हणजे कोणता आहे, सीवेज आहे पा. नंतर फार्मास्युटिकल वेस्ट आहे, हे सगळं कशामध्ये याचा समावेश केला जातो, ॲड टू सीवेज, हे सगळं कशामध्ये येतं, सीवेजमध्ये येतं, समजलं हां. आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पा, पुढचं आहे त्यांनी सांगितले डू यू नो जो ब्ल्यू ब्लॉक्स बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सांगितले डू यू नो, त्यामध्ये त्यांनी सांगितले पा, द ऑइल इटिंग बॅक्टेरिया कॅन क्लीन अप अ स्क्रूड स्पीन्स, कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस बॅक्टेरिया, कोणत्या बॅक्टेरिया आहे, ऑइल हिटिंग बॅक्टेरिया म्हणजे ते काय काय खातात, ते ऑइल खातात, त्या बॅक्टेरिया कोणत्या, ऑइल हिटिंग बॅक्टेरिया म्हणजे ते काय खातात, तेल खातात, ऑइल खातात, मग त्यांनी त्याचे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही नेटवरती सर्च करून त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, त्यामध्ये जे मुंबई या ठिकाणी जे शिवाजी पार्क आहे त्यामध्ये मोठा टँक आहे पा अलक्षात पाण्याचा, आणि त्यामध्ये जे शिप आहे ते शिप म्हणजे जे जहाज आहे ते काय करत होतं, तेलाची वाहतूक करत होतं, आणि तेलाची वाहतूक करताना ते शिप काय ते जहाज काय झालं ते पूर्णपणे असं उलटं झालं, आणि त्या पाण्यामध्ये सगळं काय झालं ते तेल सांडलं गेलं, आणि मग वरती म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये ते तेल आपण मिक्स होतं का, नाही ते वरती काय होतं पाण्यावरती तरंगतं, येतं लक्षात, आणि मग सायंटिस्टने त्याच्यावरती अभ्यास केला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या बॅक्टेरिया असतात ते काय करतात, ते ऑइल काय करतात, खाऊन टाकतात, येतं लक्षात, आणि मग त्या बॅक्टेरिया त्या पाण्यामध्ये त्या ऑइल सगळं त्यामध्ये मिक्स झाल्यामुळे त्यामध्ये जे फिशेस होते मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळे काय झाले, मरून गेले, हां, आणि त्यामध्ये जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, जेवढे ॲक्वेटिक ॲनिमल असतील त्या पाण्यामध्ये सगळे मरून गेले, आणि मग त्यावरती सायंटिस्टने अभ्यास केला, मग त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी या बॅक्टेरिया शोधून काढल्या, त्यामध्ये त्यांनी त्या बॅक्टेरिया सोडल्या तर त्यांनी काय केलं, सगळं जे ऑइल होतं वरती तरंगणारं ते सगळं काय केलं त्यांनी
खाऊन टाकलं आणि मग खाली फक्त काय शिल्लक राहिलं, पाणी शिल्लक राहिलं. तर असे जे ऑइल इटिंग बॅक्टेरिया आहे, क्लीन अप क्रूड स्पीड, आलं लक्षात? त्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं, कारण ते ऑइल आपण त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्यामध्ये ऑक्सिजन खालपर्यंत जाईल का? ते ॲनिमलला ऑक्सिजन मिळेल का खालपर्यंत? हां, म्हणजे त्या पूर्णपणे जे ऑक्सिजनची लेवल आहे ते पूर्णपणे ऑइल काय करते, ब्लॉक करून टाकते. हां, म्हणून आपण डॉक्टर लोक काय खातात, जास्त तेलकट खायला सांगत नाही, कारण जे आपले हे जे नलिका असतात ते काय होतात, ब्लॉक होण्याची शक्यता असते. कारण आता ऑइलमध्ये पण हे तेलामध्ये पण काय केलेलं आहे, भेसळ होती पार, त्यामुळं आपल्या जेवणामध्ये वेगळ्या प्रकारचं जे तेल आहे, वेगळ्या प्रकारचे ते त्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहे पार. एकच तेलाचा वापर करू नका, त्यामध्ये तेल वेगवेगळं वापरत चला, येते लक्षात? तर अशा प्रकारे जे त्यामध्ये जे ॲक्वेटिक ॲनिमल होते त्यांना ऑक्सिजन मिळाला का खाली, कारण त्यांनी त्या याने काय केलं, ऑइलने सगळं ब्लॉक केला, त्यामुळे खालपर्यंत त्यांना काही ऑक्सिजन मिळाला नाही. हां, आणि मग त्यामुळे त्यांचे खालपर्यंत जे ॲनिमल होते ॲक्वेटिक ॲनिमल, त्यामुळं त्यामध्ये एअर पण ट्रान्सफर झाली का? एअरमधून त्यांना ऑक्सिजन मिळाला का? माहीत नाही, त्यांना एअर खालीपर्यंत ट्रान्सफर झाली नाही, आणि म्हणून जे फिशेस होते सगळे काय केले, ते मरून गेले पा. तर अशा या बॅक्टेरिया आहेत, त्या ऑइल इटिंग बॅक्टेरिया असं म्हणतात पा त्याला. समजलं? हे त्यांनी माहिती सांगितली फक्त त्यामध्ये. आता पा, कॉम्पोजिशन ऑफ सिवेज. आता या सिवेजमध्ये काय काय आहे कॉम्पोजिशन, त्यामध्ये कोणकोणते घटक आहे पा. त्यामध्ये सिवेज कन्सिस्ट ऑफ ॲप्रॉक्सिमेटली 99.5% to 99.9% वॉटर आहे पा. त्या सिवेज वॉटर म्हटलं की त्यामध्ये किती पर्सेंट वॉटर आहे, 99.5 to 99.9% एवढं पर्सेंटेजचं काय असते, पाणी असते. हां, सिवेज वॉटर म्हटलं एवढं त्यामध्ये पाणी आहे, आणि मग राहिलं शिल्लक काय, 0.1 to 0.5% 0.1 to 0.5% इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॅटर असतं पा. त्यामध्ये 0.1 to 0.5% एवढंच काय असते, त्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर असते, इन सस्पेंडेड अँड सुलुबल फॉर्म असतं पा. नंतर त्यामध्ये समजलं, त्यामध्ये कॉम्पोजिशन काय काय आहे, त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये काय आहे, वॉटर आहे. फक्त 0.1 to 0.5% काय आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर आहे. नंतर पा, कॉम्पोजिशन ऑफ सिवेज व्हेरी डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ वेस्ट डिस्चार्ज इन टू वॉटर फॉर डिफरंट इंडस्ट्री. आता हे जे सिवेजचं जे कॉम्पोजिशन आहे कशावरती अवलंबून आहे, ते वॉटर कुठून येतं आहे, हॉस्पिटलमधून येतं आहे का आपल्या घरामधून येतं आहे, त्याच्यावरती हे कॉम्पोजिशन अवलंबून आहे. घरातून येत असेल त्यामध्ये जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम असतील का? हां, घरातून जे वॉटर आपलं पिण्याचं आपलं भांड्याचं असेल कपड्याचं असेल हां, त्यामधून जास्त काय त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये नसतात. हां, आणि जर तेच पा हॉस्पिटलमधून जे आलं तर त्यामध्ये काय असं वेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स असतात. मग हे जे कॉम्पोजिशन आहे सिवेज हे कशावरती अवलंबून आहे, ती सिवेज आहे ते कुठून येते, सोर्स ऑफ सिवेज, कुठून ते सिवेज वॉटर येते त्याच्यावरती अवलंबून आहे. तर कॉम्पोजिशन ऑफ सिवेज व्हेरीज डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ वेस्ट. हां, टाईप ऑफ वेस्ट डिस्चार्ज इन टू वॉटर फ्रॉम द डिफरंट इंडस्ट्री. मग हे जी इंडस्ट्री त्यांनी सांगितलेली आहे, वेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री सांगितली आहे, त्यामध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री असतील, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट पण असतात. हां, वेगवेगळे प्रॉडक्ट, आणि त्यांचे वेस्ट सिवेज पण कसं असेल, मग ते वेगवेगळं असेल. सगळ्यांचं सारखं असेल का? सारखं असेल का सगळ्यांचं? आपल्या किचनमधलं घ्या किंवा आपल्या घरामधलं सिवेज घ्या आणि हॉस्पिटलमधलं घ्या, त्यामध्ये तुम्हाला माहिती किती फरक आहे, येते लक्षात? मग हे जे सिवेजचं कॉम्पोजिशन आहे कशावरती अवलंबून आहे, ते सिवेज कुठून येतं, त्याचा सोर्स कुठून आहे, त्याच्यावरती त्याचं कॉम्पोजिशन अवलंबून आहे. मग अशा प्रकारे त्यांनी इंडस्ट्री दिलेली आहे, दाखवलेली सांगितलेली आहे पा. त्याच्यामध्ये त्या सिवेजचं कॉम्पोजिशन पण वेगळं आहे आणि त्याचा सोर्स पण वेगळा आहे पा. त्यामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री आहे पा, त्यामध्ये केमिकल इंडस्ट्री आहे, नंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, नंतर डेअरी आहे पा, हां, नंतर कॅनी, नंतर ब्रुविंग, नंतर मीट पॅकिंग, हां, मीट म्हणजे मांस, नंतर टॅनरी, टॅनिंग इंडस्ट्री आहे पा, नंतर ऑइल रिफिनरीज अँड मीट इंडस्ट्री. एवढ्या इंडस्ट्री त्यांनी सांगितलेली आहे,
यांच्यामध्ये त्यांचे प्रोडक्ट पण कसे आहेत वेगवेगळे आहेत आणि मग यांचे प्रोडक्ट वेगवेगळे असल्यामुळे त्यांचं जे सीवेज आहे ते पण कसं असेल वेगवेगळं असेल आणि त्या सीवेजचे त्यामध्ये जे कंपोजिशन आहे ते पण कसं असेल वेगवेगळं असेल समजलं याच्यामध्ये सीवेजचं कंपोजिशन म्हणजे काय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे 99.9% काय आहे वॉटर आहे फक्त 0.1 to 0.5% काय आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर आहे आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे सोल्युबल फॉर्ममध्ये आहे समजलं तर एवढं त्यांनी सांगितले जे त्यांनी इंडस्ट्री सांगितलेले आहे त्याच्यामुळे त्यांना सांगायचा उद्देश एवढाच आहे त्याच्यामध्ये त्यांचं सीवेज प्रोडक्ट कसे आहे ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहे हां एकाचं काय करायचं एकाचे केमिकल तयार करायचे एकाचं मेडिसिन तयार करायचे एकाचं दुधाचे प्रोडक्ट तयार करायचे हां एकाचं मीट पॅकिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्री आहेत त्यांचे प्रोडक्ट पण कसे आहे वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्यांचं जे ड्रेनेज आहे त्यांचं जे वॉटर आहे ते पण कसं असेल प्रत्येकाचं वेगवेगळं असेल आणि त्याचं कंपोजिशन पण कसं असेल वेगवेगळं असेल समजलं इथपर्यंत आता पुढं पहा आता मायक्रो ऑर्गॅनिझम इन सीवेज आता या सीवेजमध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम असतील बरं आता सांगितले याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम असतील व्हेरियस टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आर ऑल्सो प्रेझेंट इन सीवेज अनेक टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या सीवेजमध्ये प्रेझेंट असतात कोणकोणते त्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस फंजाय प्रोटोजोआ नेमॅटोड आर्गी आर फाउंड इन सीवेज हां एवढं कशामध्ये असते या सीवेज वॉटरमध्ये असते एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये असतात कोणकोणते बॅक्टेरिया व्हायरसेस फंजाय प्रोटोजोआ नेमॅटोड नंतर आर्गी आर फाउंड इन सीवेज एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम या सीवेजमध्ये असतात नंतर हाऊ एवर देअर नंबर अँड टाईप पा देअर नंबर अँड टाईप फ्लक्चुएट डिपेंडिंग अपॉन द सीवेज कंपोजिशन अँड सोर्स ऑफ सीवेज आता याच्यामधलं जे आहे ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम जर आपण आता आपल्या घरामधलं घेतलं तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम संख्या कशी असेल हॉस्पिटलपेक्षा कशी असेल निश्चितच कशी असेल कमी असेल आणि तेच आपण हॉस्पिटलचं जर आपण सीवेज घेतलं तर त्यामध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझम संख्या कशी असेल जास्त असेल आणि मग प्रत्येक या प्रत्येक सीवेज जे आहे त्याच्यामध्ये त्याची संख्या कशी असते कमी जास्त असते पा येते लक्षात कमी जास्त मग आपल्या घरामधलं जर सीवेज घेतलं तर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या कशी असेल कमी असेल हां मग त्याची टाईप कोणता आहे त्या सीवेजचा सोर्स कुठं कोणता आहे ते कुठून ते वॉटर येते त्याच्यावरती त्याचा टाईप त्याची संख्या अवलंबून असते नंतर रॉ सीवेज मे कंटेन मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया पर एम एल आता आपण एक सीवेजचा ड्रॉप घेतला मायक्रोस्कोप खाली जर आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये अनेक मिलियन्सने त्यामध्ये काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझम असतात फक्त कोणतं गटारीतलं पाणी घ्यायचं आहे हा एक ड्रॉप घ्यायचं आहे मायक्रोस्कोपमध्ये त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे त्यामध्ये अनेक मोठ्या संख्येने त्यामध्ये काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझम असतात रॉ सीवेज मे कंटेन मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया पर एम एल समजलं इथपर्यंत आता पुढं पहा दिस इन्क्लूड कॉलिफॉर्म्स फेकल्स स्ट्रेप्टोकॉकस अँड एरोबिक स्पोर फॉर्मिंग बेसिली अँड अदर टाईप ओरिजिनेटिंग इन द इंटेस्टाइनल ट्रॅक ऑफ ह्युमन त्यांनी हे बॅक्टेरियाचे त्यांनी एक्झाम्पल सांगितले त्यामध्ये पहिले एक्झाम्पल कोणतं आहे कॉलिफॉर्म्स नावाचे बॅक्टेरिया आहे पा आपलं जे आपल्यामध्ये जे इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये या कॉलिफॉर्म नावाच्या बॅक्टेरिया याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये इंटेस्टाईनमध्ये असतात त्यांचं फंक्शन काय आहे जे आपण जे खातो ते डायजेशन करण्यासाठी त्या बॅक्टेरिया हेल्प करतात येते लक्षात आणि हेच बॅक्टेरिया कुठं असतात सीवेजमध्ये पण असतात मग कशामध्ये असतील का बरं जे आपण जे सीवेजमध्ये काय काय कोणकोणते घटक आहे ह्युमन एक्सक्रीट आहे हां आपल्यामुळे ते कशामध्ये कंटेन गेलं ह्युमन एक्सक्रीटामध्ये ते कंटेन गेलं आहे येते लक्षात
मग त्यामध्ये दिस इन्क्लूड कॉलिफॉर्म, समजलं? कॉलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणजे कोणत्या, जे आपले जे इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये या बॅक्टेरिया असतात, त्याचं फंक्शन काय आहे, जे आपण खातो त्याचं डायजेशन करण्यासाठी ते मदत करतात, अशा या कॉलिफॉर्म नावाच्या बॅक्टेरिया असतात पा. नंतर पुढचं आहे फेकल स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या बॅक्टेरिया आहे. नंतर अन एरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसिली, अन एरोबिक माहिती, अन एरोबिक म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, अन एरोबिक म्हणजे ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन. हां, याच्यामध्ये या अन एरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसिली आहे पा, बॅसिली नावाच्या बॅक्टेरिया आहे पा, त्यामध्ये एरोबिक कंडिशनला ऑक्सिजन कसा आहे, प्रेझेन्स आहे, आणि त्यामध्ये ज्या बॅक्टेरिया असतात ते काय करतात, डायरेक्ट काय करतात, ते वेस्ट जे आहे ते डायरेक्ट खातात, येतं लक्षात. आणि अन एरोबिकमध्ये काय आहे, ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन आहे, त्यामध्ये काय होते, त्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये त्या बॅक्टेरिया खालपर्यंत जाऊन त्यामध्ये काय करतात, ते खातात पा, त्यामध्ये जे वेस्ट असेल त्यामध्ये ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन आहे, मग त्यामध्ये काय असेल, CO2 प्रेझेन्स असेल. तर असे या अन एरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसिली अँड अदर टाईप ओरिजिनेटिंग इन द इंटेस्टाइनल ट्रॅक ऑफ ह्युमन. तर त्यांनी फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले. हां, त्यामध्ये कोणते आहे, कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आहे, नंतर कोणते आहे, स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया आहे, नंतर बॅसिली नावाचा पण बॅक्टेरिया आहे, एवढे या सीवेजमध्ये हे असतात पा. नंतर पा आता पुढचं, बिफोर वेस्ट वॉटर इज मेड अवेलेबल फॉर ह्युमन यूज. हां, वेस्ट वॉटर इज मेड अवेलेबल फॉर ह्युमन यूज. आता हे जे सीवेज आहे त्याला योग्य असे ट्रीटमेंट दिल्यानंतर, हे जे वॉटर आहे सीवेज वॉटर, त्याला योग्य असे ट्रीटमेंट देऊन त्याचा वापर केला जातो. हां, एखाद्या गार्डनमध्ये असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये याचा सीवेज वॉटरचा वापर केला जातो, पण ते डायरेक्ट वापरलं जातं का, ते अगोदर काय केलं जातं, त्याला योग्य ट्रीटमेंट देऊन ते क्लीन केलं जातं, आणि मग क्लीन केल्यानंतर त्याचा वापर केला जातो. ह्युमन यूजमध्ये पण, ह्युमनसाठी पण त्याचा वापर केला जातो, परंतु इट हॅज टू बी ट्रीटेड प्रॉपरली. पण त्याला योग्य असं काय केलं पाहिजे, प्रॉपरली ट्रीटमेंट देऊन ते वॉटर क्लीन केलं पाहिजे, आणि मग ते क्लीनच वॉटर वापरलं जातं. सो ॲज टू रिमूव्ह ऑर्गॅनिक मॅटर इन ऑर्गॅनिक सॉल्ट अँड पॅथोजन, आणि मग त्याला योग्य अशी ट्रीटमेंट दिल्यानंतर जे सीवेज आहे ते क्लीन होते. मग त्यामधून काय काय रिमूव्ह होतं, ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह होतं, इन ऑर्गॅनिक सॉल्ट अँड पॅथोजन्स काय होतात, रिमूव्ह होतात, आणि मग हे क्लीन झालेलं वॉटर आपल्या ह्युमन यूजसाठी पण वापरलं जातं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वापरलं जात असेल, एका गार्डनसाठी हे पाणी वापरलं जातं पा. समजलं इथपर्यंत? हां, आता हे जे सीवेज आपल्याला, हे जे वॉटर आहे सीवेज, आपल्याला काय करायचं आहे, क्लीन करायचं आहे. तर क्लीन करण्यासाठी सीवेज ट्रीटमेंट प्रोसेस इन्क्लूड 4 बेसिक स्टेप ॲज फॉलोज. आणि मग हे जे सीवेज आहे त्याला, त्याच्यासाठी योग्य असा ट्रीटमेंट आहे पा. या ट्रीटमेंटने ते वॉटर काय केलं जातं, क्लीन केलं जातं. त्याच्या एकूण 4 स्टेप आहे पा. त्यामध्ये पहिली स्टेप आहे प्रायमरी ट्रीटमेंट आहे पा. त्या प्रायमरीच्या अगोदर एक प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये परत 2 स्टेप आहे, स्क्रीनिंग आणि ग्रिट चेंबर. दुसरी स्टेप कोणती आहे, प्रायमरी ट्रीटमेंट. तिसरी कोणती आहे, सेकंडरी ट्रीटमेंट. आणि चौथी कोणती आहे, टर्चरी ट्रीटमेंट. तर अशा प्रकारे या सीवेज ट्रीटमेंटसाठी या 4 प्रकारच्या प्रोसेस आहे पा. याच्यावरती बऱ्याच वेळा 3 मार्काला क्वेश्चन विचारतात, या सीवेज ट्रीटमेंटवरती 3 मार्काला क्वेश्चन विचारतात पा. इथपर्यंत समजलं? हां, समजेपर्यंत काय सांगितलंय, सीवेज म्हणजे काय आहे नेमकं, सीवेज म्हणजे नेमकं काय आहे, हां, कोणतं वॉटर आहे ते वॉटर सांगितलं, कुठून कुठून ते वॉटर येते, हां, त्यामध्ये मग त्यामध्ये सीवेजमध्ये कसलं कसलं कॉम्पोजिशन आहे, हां, त्यामध्ये काय काय आहे, जास्त प्रमाणामध्ये काय आहे, वॉटर आहे पा, 99.9% एवढं वॉटर आहे, आणि फक्त 0.1 to 0.5% काय आहे, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॅटर आहे पा, येते लक्षात. नंतर त्यामध्ये
आता हे जे कंपोजिशन आहे ते कशावरती डिपेंड आहे, ते कोणतं टाईपचं वेस्ट आहे, कोणत्या इंडस्ट्रीमधून ते सिवेज येते त्याच्यावरती अवलंबून आहे पा। मग याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते सांगितले, त्यामध्ये त्यामध्ये बॅक्टेरिया असेल, व्हायरसेस असेल, फंजे असतील, प्रोटोजो असतील, नेमेटोड असतील, आल्गी असतील, एवढे या सिवेजमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात। मग याच्यामध्ये यांची जी संख्या असेल, टाईप असेल, हे काय होती, फ्लक्चुएट म्हणजे काय होती, चेंज होती, येते लक्षात का बरं? कारण ते त्याचा सोर्स कुठून आहे, ते घरामधलं पाणी आहे का इंडस्ट्रीमधलं पाणी आहे का हॉस्पिटलमधलं सिवेज आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे। त्याचा टाईप, त्याचा संख्या आणि त्याचा सोर्स कुठून आहे, ते कुठून येते सिवेज, त्याच्यावरती हे डिपेंड आहे पा। आणि म्हणून त्याची काय होते, ती बदलतं पा, चेंज होते। हां, मायक्रो ऑर्गॅनिझम घरामधलं जर आपलं वॉटर असेल तर ते घरामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते कमी असतात, आणि त्या मानाने आपण हॉस्पिटलमधलं जर सिवेज घेतलं तर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कसे असतात, जास्त असतात। आणि म्हणून हे काय होते, चेंज, फ्लक्चुएट म्हणजे चेंज होते पा, कमी जास्त प्रमाणामध्ये हे होऊ शकतं। मग याच्यामध्ये अजून कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्यामध्ये पॉलिफॉर्म नावाच्या बॅक्टेरिया आहे पा, तुम्हाला सांगितलं आहे, हे आपल्यासाठी हेल्प पण करतात, कशासाठी, आपले इंटेस्टाईन जे आहे त्याच्यामध्ये ते असतात, आणि जे आपण फूड खातो त्याचं डायजेशन करण्यासाठी या कॉलिफॉर्म नावाच्या बॅक्टेरिया मदत करतात, आणि या बॅक्टेरिया सिवेजमध्ये पण असतात। हां, नंतर त्यामध्ये स्ट्रेप्टोकॉकस नावाचे आहे, आणि एरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसिली नावाचे आहे, ते आणि एरोबिक आहे, आणि एरोबिक म्हणजे ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन। नंतर ऑदर टाईपच्या पण त्यामध्ये असतात। नंतर हे जे सिवेज वॉटर आहे ते सिवेज वॉटर अगोदर वापरणे, अगोदर ते काय करायचे, क्लीन केलं जातं, त्याला योग्य अशी ट्रीटमेंट देऊन ते क्लीन केलं जातं, आणि म्हणून हे क्लीन करण्याच्या याच्या ट्रीटमेंटच्या चार प्रोसेस आहे पा। हां, किती प्रोसेस आहे, चार प्रोसेस आहे, त्यामधली आपण आता पहिली पाहणार आहोत पा। पहिली प्रोसेस कोणती आहे, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे। याच्यामध्ये परत दोन प्रोसेस आहे पा, त्यामध्ये पहिली कोणती आहे, स्क्रीनिंग आहे पा, आणि दुसरी कोणती आहे, आता पहिली आता ट्रीटमेंट आपण शिकणार आहोत, त्यामध्ये इट इन्क्लूड टू स्टेप, त्यामध्ये दोन स्टेप आहे, पहिली कोणती आहे स्क्रीनिंग, आणि दुसरी कोणती आहे ग्रीड चेंबर। हां, आता याच्यामध्ये पातीने सांगितले पहिली स्क्रीनिंग, आता हे जे सिवेज वॉटर आहे आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, आपल्याला क्लीन करायचं आहे। हां, त्यासाठी मग आता इथून सुरुवात करायची आहे आपल्याला क्लीन करण्यासाठी। मग त्या सिवेज वॉटरमध्ये आता पहिली जी आहे स्क्रीनिंग, त्या स्क्रीनिंगमध्ये काय केलं, काय काय केलं जातं, जे वरचं वरचं जे मटेरियल आहे ते काय केलं, चेक केलं जातं, येते लक्षात। मग त्यामध्ये सिवेज अँड वेस्ट वॉटर कंटेन प्लेंटी ऑफ सस्पेंडेड फ्लोटिंग मटेरियल कोर्स अँड सॉलिड पार्टिकल अलॉंग विथ डिझॉल्व सबस्टन्सेस। आता आपण सिवेज किंवा वेस्ट वॉटर जर आपण घेतलं तर त्यामध्ये कोणकोणते पार्टिकल असतात पा, माहीत आहे तुम्हाला कोणकोणते त्यामध्ये पार्टिकल असतील, त्यामध्ये अनेक मोठ्या संख्येने फ्लोटिंग मटेरियल असतील। वेस्ट वॉटर घेतलं त्याच्यावरती फक्त जे वॉटर जर असेल तर आपण हे वेस्ट वॉटर घेतलेलं आहे पा, येते लक्षात। आता हे वेस्ट वॉटर आपण घेतलं किंवा सिवेज घेतले तर या सिवेज वॉटरमध्ये आपण एखाद्या बीकरमध्ये जर आपण घेतलं तर बीकरमध्ये घेतल्यानंतर याच्यावरती हे काय येते, वरती पण येते। हां, काही काय येते, याच्यामधलं जे मटेरियल आहे ते वरती या पाण्याच्या पृष्ठभागावरती पण येते, तरंगत थोडक्यात। हां, नंतर खाली पण त्याचा लेअर असतात पा, येते लक्षात। हां, जे मोठमोठे पार्टिकल असतात ते कुठं जातील, बॉटमला जातील, जे हलके हलके आहे ते कुठं येतील, यावरती येतील, येते का लक्षात। मग असे हे जे याच्यामध्ये अनेक प्रकारचे पार्टिकल असतात, त्यामध्ये फ्लोटिंग मटेरियल असेल, वरती तरंगणारं पण मटेरियल असेल, कोर्स म्हणजे कोणतं, माती, हां,
कोर्स एंड सॉलिड पार्टिकल अलॉन्ग विथ डिजॉल्व सब्सटन्सेस त्यामध्ये काही सब्सटन्सेस त्यामध्ये पाण्यामध्ये काही डिजॉल्व पण होतात काही मोठे पण असतात काही छोटे पण असतात येते लक्षात मग आपल्याला काय करायचे हे जे वेस्ट वॉटर आहे सीवेज वॉटर आहे आपल्याला क्लीन करायचं आहे मग यामध्ये पहिली स्टेप कोणती असेल बरं हां आता हे जे आपल्याला आहे ते जे मोठमोठं जे पार्टिकल आहे आपल्याला काढून टाकायचे आहे मग काय करावं लागेल ते पाणी काय करावं लागेल आपल्याला स्क्रीनिंग म्हणजे काय करावं लागेल आपल्याला ते गाळावं लागेल येते लक्षात मग पहा समजलं याच्यामध्ये कोण काय काय असते द सस्पेंडेड ऑब्जेक्ट आर फिल्टर अँड रिमूव्ह आणि मग हे जे याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते काय करायचं फिल्टर करायचे हां फिल्टर केल्यानंतर त्यामध्ये जे आपण आता पाहतोय हां चहा केल्यानंतर जी पावडर आहे ती कुठं राहते वरती राहते खाली काय राहते फक्त शिल्लक पाणी राहते तसं हे जे वेस्ट वॉटर आहे जे सीवेज वॉटर आहे ते मोठ्याने आपण जर चाळणीने गाळणीने जर आपण गाळलं काय आपल्या इथं काही चहाची गाळण नाही चालणार आहे त्यामध्ये मोठमोठे कंटेन असतात पण याच्यामध्ये तर असे हे प्रमाणामध्ये आपण जर गाळलं तर वरती काय राहील सगळा कचरा राहील आणि खाली काय राहील सगळं पाणी राहील येते लक्षात मग हे फिल्टर अँड रिमूव्ह अँड दिस इज डन इन स्क्रीनिंग चेंबर आणि ते कुठं टाकायचे स्क्रीनिंग चेंबरमध्ये टाकायचे अँड द सीवेज इज पास थ्रू स्क्रीन ऑर नेट इन द चेंबर स्क्रीन केल्यानंतर नेट नेट म्हणजे जाळं हां नंतर लार्जर सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग ऑब्जेक्ट आर हेल्ड बॅक इन द स्क्रीनिंग चेंबर आणि मग स्क्रीनिंग चेंबरमध्ये काय टाकायचे वरचा जो आपण जे कचरा आहे तो कचरा आपण वेगळा केला हां आपण जे सगळं वरचं जे मटेरियल आहे ते वेगळं केलं सेपरेट केलं हां आणि मग खाली जे पाणी राहील ते कुठं टाकायचं स्क्रीनिंग चेंबरमध्ये टाकायचे येते लक्षात आणि दिस हॅव टू रिमूव्ह बिफोर द बायोलॉजिकल ट्रीटमेंट आणि या बायोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी या बायोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी मोठमोठे जे पार्टिकल असतात ते पार्टिकल चालत नाही या बायोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी छोट छोटे पार्टिकल असले तरच चालतात कारण याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते आपल्याला क्लीन करावे लागतात आणि म्हणून बायोलॉजिकल ट्रीटमेंट जर द्यायची असेल त्या पाण्यासाठी पाण्याला तर त्यासाठी त्या पाण्यामध्ये छोटे छोटे पार्टिकलच असले पाहिजे मोठमोठे विटेचे तुकडे हां दगड हे काय त्यामध्ये चालत नाही हे आपण काय केले आहे वेगळं केलेलं आहे येते लक्षात तर अशा प्रकारे पहिली जी आहे म्हणजे थोडक्यात आपण जे मोठमोठा जो कचरा आहे तो काय केला वेगळा केला समजले इथपर्यंत आता पहा आता पुढची आहे ग्रीट चेंबर आता ग्रीट चेंबरमध्ये काय करायचे आता याच्यामध्ये जे आपण हे वॉटर टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे वॉटर आपण टाकलं तर त्यामध्ये या आपण जसं आता हे सॉईल सॅम्पलचं घेतलं आपण हां सॉईल सॅम्पलचं जे आपण प्रॅक्टिकल घेतले त्याच्यामध्ये काय कसे तीन लेअर तयार झाले आता लेअर कोणता असेल सगळ्यात मोठा हां मोठे पार्टिकल असलेला मग यामध्ये या ग्रीट चेंबरमध्ये काय होतात अशी एक लेअर तयार होतात येते लक्षात कोणकोणते लेअर तयार होतात त्यामध्ये एक दगडाचा असेल हां छोटे छोटे दगडाचा असेल नंतर कोणता एक क्लेचा असेल हां असे वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात छोटे छोटे असे टप्पे लेअर तयार होतात थोडक्यात हां छोटे छोटे पार्टिकल असलेले असे लेअर तयार होतात त्यामध्ये एक सँडचा असेल नंतर एक क्लेचा असेल एक याचा असेल दगडाचा असेल अशी याच्यामध्ये असे लेअर तयार होतात त्याला म्हणायचं ग्रीट चेंबर असं म्हणतात पा नंतर पा ॲफ्टर स्क्रीनिंग द फिल्टर सीवेज आता स्क्रीनिंगमध्ये आपण काय केलं ते सीवेज आहे ते काय केलं फिल्टर केलं हां मग द ॲफ्टर स्क्रीनिंग नंतर द फिल्टर सीवेज इज देन पास्ड इन टू सेरीज ऑफ ग्रीट चेंबर आणि मग ते सीवेज त्यामध्ये द स्क्रीनिंग केल्यानंतर जे वॉटर आहे ते जे सीवेज आहे ते सीवेज कोणतं फिल्टर केलेलं जे सीवेज आहे ते कुठं पास करायचं आहे या ग्रीट चेंबरमध्ये पास करायचं आहे आणि मग त्या ग्रीट चेंबरमध्ये काय असतात असे वेगवेगळ्याचे काय असतात थोडक्यात कप्पे असतात हां वेगवेगळे असे कप्पे असतात मातीचा कप्पा वेगळा गुड्याचा तुकड्याचा कप्पा वेगळा दगडाचा कप्पा वेगळा असे हे कप्पे छोटे छोटे असे कप्पे याच्यामध्ये असतात आणि मग त्या ग्रीट चेंबरमध्ये ते आपण फिल्टर केलेलं वॉटर जे सीवेज आहे ते आपण टाकलं तर त्यामध्ये त्या पाण्याचे काय होतात असे लेअर तयार होतात हां
मग त्या प्रत्येक कप्प्यामध्ये ते काय जातात, एका कप्प्यामध्ये सँड जात असेल, एका कप्प्यामध्ये दगड जातात, एका कप्प्यामध्ये विटेचे तुकडे जातात, असे पूर्ण ते काय होतात, सेपरेट होतात. येते लक्षात? म्हणून त्याला काय म्हणायचं, स्ट्रीट चेंबर असं म्हणतात. त्यांनी खाली दिलंय पहा, ऍफ्टर स्क्रीनिंग द फिल्टर सिवेज इज अ पास इन टू द सिरीज ऑफ ग्रीट चेंबर अँड दिस चेंबर कंटेन लार्ज स्टोन. हा, मोठमोठे दगड स्टोन पेबल्स असं म्हणतात, म्हणजे आपले जे काय म्हणतो आपण गोटे म्हणतो ना, हां, त्यासारखे असे स्टोन्स असतात पहा. नंतर ग्रीक बॅलस म्हणजे ग्रीक म्हणजे काय, वीट. हां, वीट. नंतर असे हे जे कोर्स पार्टिकल आहे सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी, आणि मग हे जे मोठमोठे असे कोर्स पार्टिकल आहेत ते ग्रॅव्हिटीने काय होतात, असे तळाला बसतात, काही तळाला बसतात, काही त्याच्यावरती तर बसतात, काही त्याच्यावरती असे लेअर तयार होतात. कशाने? बाय ग्रॅव्हिटीने. हां, सेटल डाऊन असे हे जे पार्टिकल असतात यांची काय होते, याच्यामध्ये सेटलमेंट होते. कशाने? ग्रॅव्हिटीने. आणि दिस पॅसेज ऑर फिल्टर सिवेज रिमूव मच ऑफ द कोर्स पर्टिक्युलेट मॅटर अँड दस पॅसेज ऑफ फिल्टर सिवेज रिमूव. आणि मग याचे हे जे कोर्सचं पर्टिक्युलर मॅटर आहे ते पुढच्या ट्रीटमेंटने परत ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. तर अशा प्रकारे ही जी पहिली ट्रीटमेंट आहे, या ट्रीटमेंटमध्ये परत या दोन पायऱ्या आपण स्टेप, त्यामध्ये पहिली आहे स्क्रीनिंग आणि दुसरी आहे ग्रीट चेंबर. समजलं हे पहिली? हां, पहिली ट्रीटमेंट समजली. नंतर दुसरी असते आता ट्रीटमेंट आहे प्रायमरी ट्रीटमेंट. समजलं? याच्यामध्ये फक्त जे सिवेज वॉटर आहे, जे वेस्ट वॉटर आहे ते काय करायचं आहे, फिल्टर करायचे. म्हणजे मोठमोठा कचरा काय करायचा, वरचा जो राहणारा आहे तो वेगळा केलाय, मग राहिलं खाली फक्त पाणी राहिलं. आणि मग त्या पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे काय असतात, असे स्टोन सांगितले त्यांनी, त्यामध्ये ब्रिजचे तुकडे असतील, ते काय करायचे, त्यांची असे सेटलमेंट होते पा, या लेअर तयार होतात त्या ग्रीट चेंबरमध्ये. तसे त्या ग्रीट चेंबरमध्ये असे छोटे छोटे असे कप्पे असतात, आणि त्या कप्प्यामध्ये जे जास्त वजनाने जे आहे ते खाली जातात, त्याच्यावरती थोडे हलके, त्याच्यावरती असे सेटलमेंट होते ग्रॅव्हिटी थ्रू. आणि मग पुढच्या स्टेपला हे जे त्याच्यामध्ये जे कोर्स पर्टिक्युलर जे मॅटर आहे.